जय हिंद आणि नमस्कार. आज मी पुण्यामध्ये आलो आहे आदरणीय हनुमंतराव गायकवाड सरांना भेटायला. हनुमंतराव सर हे बीव्हीजी इंडिया लिमिटेड म्हणजे भारत विकास ग्रुपचे फाउंडर, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. इट इज द लार्जेस्ट इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आणि एम्प्लॉईज म्हटलं तर 75,000 वर एम्प्लॉईज झालेले आहेत. इट इज अ 2,000 crore कंपनी प्लस कंपनी आणि विदेशातही आता ऑपरेशन सुरू झालेले आहेत. विदेशात 10 देशांमध्ये आता काम चालू केले. अच्छा. आणि भारतामध्ये 22 राज्यांमध्ये 70 जास्ती शहरांमध्ये आहे. अनेक क्लायंट्स आहेत, मेजर कॉर्पोरेट्स आहेत, 750-800 वर क्लायंट्स आहेत. इतर याच्यामध्ये म्हणलं तर PMO म्हणजे प्राईम मिनिस्टर्स ऑफिस, प्राईम मिनिस्टर्स रेसिडन्स, राष्ट्रपती भवन आहे, पार्लियामेंट आहे, रेल्वे स्टेशन आहेत, एअरपोर्ट्स आहेत, अनेक भारतातली मंदिरं आहेत, प्रतिष्ठित मंदिरं आहेत. शिर्डी आहे, तिरुपती आहे, सिद्धिविनायक आहे, उज्जैनचं महाकाल देऊळ आहे, सोमनाथ देऊळ आहे, द्वारका आहे, अमृतसरचं गोल्डन टेम्पल आहे, वृंदावन टेम्पल आहे, ताजमहाल आहे, लाल किल्ला दिल्लीतला आमच्या टाटा मोटर्सचे 6 प्लांट आहेत, वोक्स वॅगन आहे, फियाट आहे, हुंडाई आहे, महिंद्रा आहे, मर्सिडीज बेंझ आहे, ओके, सुप्रीम कोर्ट आहे, फायनान्स मिनिस्ट्री आहे, अशा अनेक ठिकाणी बीव्हीजी मागच्या कित्येक वर्षांपासून सेवा देते आहे. ओके. सरांना भेटण्याचा आजचा मेन उद्देश आहे की मराठी मुलं अजूनही स्वयंरोजगार म्हणजे एंटरप्रेनर्स कमी होत आहेत, तर आपण सरांकडनं काय शिकू शकतो? सरांची जी यशोगाथा म्हणूया आपण, मी तर म्हणेन लाखो मराठी लोकांसाठी सर एक प्रेरणास्थान आहेत. कारण ती सर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधनं म्हणजे गरिबीतनं वर आलेले आहेत कष्टानी, तर आपल्याला सरांकडनं काय काय शिकायचं? बीव्हीजी ही कंपनी मी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने चालू केली आणि आज बीव्हीजीच्या 4 मेजर व्हर्टिकल्समध्ये आम्ही काम करतो. त्याच्यामध्ये बीव्हीजी इंडिया ही सर्व्हिसेसची कंपनी आहे. ओके. त्याच्यामध्ये फॅसिलिटी मॅनेजमेंट, हाऊसकीपिंग, लँडस्केपिंग, सिव्हिल मेंटेनन्स अशा सगळ्या मेंटेनन्सची कामं करतो आपण. त्याच्यामध्ये दुसरं असं व्हर्टिकल आहे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रात, आंध्र प्रदेशमध्ये, दिल्लीमध्ये इमर्जन्सी मेडिकलचा ॲम्ब्युलन्स चालवतो. त्याच्यामध्ये जवळपास 1700 ॲम्ब्युलन्स रन करतो वेगवेगळ्या ठिकाणी. तसंच तिसरं व्हर्टिकल आहे त्याच्यामध्ये इमर्जन्सी पोलीस रिस्पॉन्स सर्व्हिस, ज्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये पोलिसांचं इमर्जन्सी सर्व्हिसेसचं आपण काम करतो. आणि नंतर आता 5 वर्षापासून आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये आलो आहे. ओके. बीव्हीजी लाईफ सायन्सेसमध्ये हर्बल आम्ही प्रॉडक्ट तयार केले, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च कमी होतो, उत्पादन वाढतं आणि विषमुक्त शेती, निरोगी भारत अशी एक ती चळवळ आम्ही तयार करतो. नंतर सातारला मेगा फूड पार्क केला आहे आम्ही, ज्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये जे रॉ मटेरियल तयार होतं त्याच्यावरती प्रोसेस करून काय उत्पादन करायचं त्याच्यामध्ये काम करतो आहे. रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करतो आहे. भारतात आणि भारताबाहेर सध्या 200 मेगावॅटची सोलरची कामं चालू आहेत. हेल्थकेअरमध्ये हे काम चालू केले, अफोर्डेबल हेल्थकेअर. ओके. एक हेल्थ रिलेटेड जवळपास 32 क्रॉनिकल आजारांच्या वरती ट्रॅडिशनल हिलर्सचे आहेत भारतामध्ये, जिथं आयुर्वेदामध्ये 100, 200, 300, 500 वर्षापासून जे लोक काम करतायत अशा लोकांना आम्ही बरोबर घेतलंय आणि त्यांच्या फॉर्म्युले जे प्रूव्हन फॉर्म्युलेज आहेत त्याच्यावरती काम करतोय. स्वामीजींचं एक वाक्य आहे की टेक अप वन आयडिया, मेक दॅट आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट अँड दॅट्स द वे टू सक्सेस. तर आम्ही बीव्हीजी सुरुवात केली स्वामीजींच्या प्रेरणेने आणि त्याच्यामध्ये भारत विकास ही आयडिया घेतली. त्या एका आयडिया भोवती मग अनेक धंदे रिव्हॉल्व्ह होत आहेत. सरांना अनेक अवॉर्ड्स, ज्याला आपण पारितोषिक मिळालेले आहेत. खरं सांगायचं तर हे जे काही यश आहे हे माझं काहीच यात योगदान नाही आहे. माझी टीम रात्रंदिवस काम करते, जबाबदारीने काम करते, एक्स्ट्रा माईल जाते प्रत्येक ठिकाणी, वी गो एक्स्ट्रा माईल, आणि त्याच्यामुळं हे यश आहे. त्यामुळे हे यशाचं श्रेय ह्या माझ्या 80,000 लोकांच्या टीमला जातं. ओके. दुसरं फॅमिलीला जातं की त्यांना मी वेळ देत नाही तरी ते मला घरात ठेवतात. आजच्यापर्यंतच्या आयुष्यात 1,000 लोकांनी मदत केली, अनेकांनी अपमानही केले, प्रत्येक ठिकाणी त्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह शिकायचा प्रयत्न केला आणि त्यातनं हे सगळं झालं. आणि सर, महाराष्ट्र राज्याच्या 10वीच्या पाठ्यपुस्तकातही आपली यशोगाथा दळा म्हणून आहे. मागच्या 6 वर्षापासून राज्य सरकारने 10वीच्या कुमार भारती नावाच्या पुस्तकामध्ये इंग्लिशच्या बीव्हीजी स्टोरीजी कनेक्ट डॉट नावाच्या पुस्तकात आली होती. 10 वर्षापूर्वी ते पुस्तक 2010 साली ती पुस्तकातनं स्टोरी त्यांनी तो धडा आता 10वीच्या मुलांसाठी ठेवलेला आहे. सरांची जर आपण बॅकग्राऊंड पाहिली तर सर
सातारा जिल्ह्यामध्ये रहिमतपूर या गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं लहानपणी. त्यानंतर ते पिंपळे गुरव पुणे येथे शिफ्ट झाले. तर त्याला मी असं म्हटलं तर चालेल का सर की हा आपला प्रवास पिंपळे गुरव टू पीएमओ किंवा रहिमतपूर टू राष्ट्रपती म्हणून. जन्म कोरेगावचा आहे, गाव रहिमतपूर. शिकायला नंतर सातारला होतो, जाईपर्यंत सातारला होतो. 10-10 खोलीत राहत होतो. लाईट नव्हती घरात, लाईट असल्या म्हणून श्रीमंत वाटायचा. तिथनं 34 स्कॉलरशिप मिळाल्यानंतर आधी फुगेवाडीला आलो. फुगेवाडीत काही वर्ष राहिलो, तिथून पिंपळे गुरवला गेलो. असा तो प्रवास आहे सर. असंही माझ्या वाचण्यात आलं की आपण म्हणजे अक्षरशः सीताफळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर विकलेली आहे. मजा यायची त्यात. आंबे विकायचो, सीताफळ विकायचो, मजा यायची. 25 पैशाला एक आंबा, चटणी भाकरी खायचं पण आनंदात होतो. आणि सर असंही ऐकण्यात आलं की आपण जेव्हा VITला जायचंय म्हणून तेव्हा काही वेळा तुम्ही ऑलमोस्ट म्हणजे 21 जुने 42 किलोमीटर असे सायकल सुद्धा चालवायला. सायकलवरच जायचो, सायकल चालवायला आनंदाने जायचो. त्या त्या दिवसात ते जे कष्ट करायला लागतात ते कष्ट केले. एक नवल अशी गोष्ट म्हणजे अनेक लोक करोडपती होतात भारतात म्हणा जगात, अनेक लोक मोठे बिझनेसमॅन होतात. पण आपण जसं मगाशी म्हणलं की सरांच्या आयुष्यात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान फार मोठं असल्यामुळे त्यांना एक गिव्हिंग बॅक टू द सोसायटी, गिव्हिंग बॅक टू द नेशन, या राष्ट्राला काहीतरी द्यावं ही एक प्रेरणा सर. बरोबर. बेसिकली विवेकानंद प्रेरणाने 91 साली ही संस्था काढली, तिचं नाव ठरवलं भारत विकास प्रतिष्ठान. भारताचा नकाशा काढला, मागे सूर्य काढला, मधी पंटी काढली आणि त्याचं नावच ठरलं भारत विकास. त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की अनेक व्यवसाय करतो पण ते सगळे भारताच्या विकासाशी निगडीत व्यवसाय करतो आणि जे काम करतो ते एक्सेल करायचा प्रयत्न करतो. तरुणांना मी हेच सांगेन की जे कुठलं तुम्ही काम करता त्याच्यामध्ये नुसतं बरं असून चालत नाही, चांगलं असून चालत नाही, उत्तम असूनही भागत नाही. सर्वोत्तम व्हायला लागतं आणि सर्वोत्तम होताना मरायला लागतं. एका रात्रीत मोठं होता येत नाही. कष्ट करायचं ठेवायला लागते आणि ते केलं की होतं. माझे काही बेसिक प्रिन्सिपल आहेत. डोंट कम्पेअर, कम्पॅरिझन करायची नाही, कॉम्पिटिशन करायची नाही कोणाशी. काय होतं की या जगामध्ये टाटा आहेत, अंबानी आहेत, बिर्ला आहेत, मॅडम सायकल सीट कवर भरलेलं पैसे नव्हते त्यावेळी गेलेले लोक होते, आजही आहेत. आपली गुणवत्ता आपल्या कामाने वाढली पाहिजे, आपण मोठं झालं पाहिजे, त्यासाठी कष्ट केले पाहिजे, नवीन नवीन वाटा शोधल्या पाहिजेत. आणि तसं केलं तर होतं. आपल्याकडे काय होतं, लहानपणापासून तिरी शर्ट मिरी शर्ट से सफेद केसी अशा त्या जाहिरातींचा मारा झालेला असतो. ओनिडा TVची जाहिरात असते की नेबर्स इन मी, ओनर्स प्राईड वगैरे वगैरे. तेव्हा फंडामेंटली बायकडूच स्पर्धेचं मिळतं, कम्पॅरिझनचं मिळतं. त्याच्यामुळे आपण निराशेच्या गर्दीत जातो की त्याला काय झालं, मला काय झालं. तर मी माझ्या ह्या दर्शक जे काही तुमचे बघत आहेत त्यांना हीच विनंती करेन की तुम्ही स्वतःची तुम्ही गुणवत्ता वाढवा. जे तुम्ही काम करताय ते सर्वोत्कृष्ट करायचा प्रयत्न करा. कुठल्याही क्षेत्रात काम करा, हाऊसकीपिंगमध्ये करा. सातारला आमचे कंदीपेडेवाले प्रसिद्ध आहेत, कोल्हापूरची चप्पल प्रसिद्धी आहे. कुणीतरी एका माणसानं चांगलं काम केलं तेव्हा त्या गावाचं नाव झालं आणि त्या एका ब्रँडनेमुळं अजून 100-200-500 लोकांना रोजगार मिळाला. तर हे एक्सेल करायला पाहिजे. कुठलंही काम करताना एक्सेल केलं पाहिजे. काम करताना टीम चांगली असली पाहिजे, विश्वासू सहकारी पाहिजेत. लोकांचा प्रश्न काय आहे तो सोडवायचं आपण उत्तर घेतलं पाहिजे. म्हणजे इश्यू काय आहे लोकांना. म्हणजे कुठलाही धंदा यशस्वी कधी होईल जेव्हा तुम्ही एखाद्या लोकांच्या प्रश्नाचं उत्तर देताय आणि ते चांगल्या पद्धतीने देत आहे. आमच्या सातारच्या युवकाला वाटतं सातारच्याच नोकरी मिळाली पाहिजे, पुण्यातल्या वाटतं पुण्यातच मिळाली पाहिजे. ती मानसिकतेची बंधनं आपण तोडली पाहिजे. आणि जग हे खेळ झालंय. म्हणजे आज संपूर्ण जगामध्ये तुम्ही कुठूनही कुठं 24 तासात जाऊ शकता. स्मार्टफोनमुळे तुमच्या हातामध्ये सगळं जग आलेलं आहे. न्यूयॉर्कमध्ये काय टेम्परेचर तुम्हाला कळतं, अमेझॉन सारख्या वेबसाईटवरती सगळं जग तुम्हाला एकत्र झालेलं दिसतं. त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीत आपण मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही, मोठं व्हायची, स्किल व्हायची, टीम बिल्डिंगची, तोपर्यंत आपण मोठं होणार नाही. सुरुवातीच्या काळामध्ये व्यवसायामध्ये अपमान होतो. आपणाची तमा बाळगू नका. तुम्ही हिरा आहात. 700 कोटी जग लोक ह्या पृथ्वी तलावर राहतात. 700 कोटी आणि कुणीही एकसारखं नाही. प्रत्येक माणूस वेगळा आहे. तर यू आर क्रिएशन ऑफ गॉड. त्याच्यामुळे स्वतःला कमी समजू नका. तुमच्या मनातली ताकद ओळखा की तुम्हाला नेमकं काय करायचंय, कसं करायचंय. आणि त्या ताकदीच्या जोरावरती विवेकानंदांचे कोर्स खूप चांगले चांगले आहेत. एक मन आणि त्याची शक्ती पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा वापर करून त्याचा वाचन करून तुमच्या मनातच सगळी ताकद आहे ती ओळखून त्याच्यावरती काम करा. असं जर केलं तर यश 100% आहे. सर तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक बाजू किंवा स्पिरिच्युअल बाजूबद्दल काही समाजापुढे आणायचं आहे किंवा समाजाने काही आदर्श पाळायचे? कारण आजकाल असं लक्षात येतं खास करून म्हणजे
सर तरुण मुला मुलींसाठी सांगत होते की त्यांचे इतके छोट्या कारणांवर ना त्यांना डिप्रेशन येतं, त्यांना आत्महत्येपर्यंत जातात, अरे 10वीला मार्क कमी मिळाले किंवा पहिला तर जॉब गेला. आता सरांनी जसं म्हणलं की वर्ल्ड मध्ये ऑपॉर्च्युनिटीज अनेक आहेत, पण अगदी एक्स्ट्रीम विचार करणं त्याच्याबद्दल आपण काही आध्यात्मिक पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा आध्यात्मिक पॉईंट ऑफ व्ह्यू मी म्हणते म्हणत नाही, बट मी म्हणतो की मगाशी म्हटलं तसं युअर युनिक क्रिएशन ऑफ गॉड, येस हे लक्षात घ्या. जन्म आयुष्यात हिंदू मायथॉलॉजी समजून घेतली 84 कोटी युनिटने फिरून एक जन्म मिळाला, तर असा उगा घालू नका, काहीतरी सत्कारणी लावा. माझ्या आयुष्याचं प्रत्येकाचं आयुष्य एक टार्गेट ठरलेलं असतं किंवा ठरवतो, मी ठरवतो, मला लहान विचार करता येत नाही. मी आयुष्याचं माझं उद्दिष्ट ठरलं आहे की मी 60 जाईपर्यंत, आता मी 46 आहे, पुढच्या 12 टार्गेट राहतं 58 किंवा एक झालं तर 60 की 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची, ज्याचं उत्पन्न 1 लाख असेल त्याचं 2 लाख करायला मदत करायची, रोजगार मिळवून द्यायचे, अशा पद्धतीने एक वेगळं टार्गेट घेऊन मी काम करतोय. तर ह्या तरुण मुलांना मी हेच सांगेन की तुमचं उद्दिष्ट मोठं ठेवा, कम्पॅरिझन करू नका. आणि स्पिरिच्युअलिटीने मी एक सर्वशक्तिमान शक्ती आहे ती चालवते तुम्हाला. कोणी एक माणूस म्हणत असेल मी करतो ते करतो असं होत नाही, एक सर्वशक्तिमान शक्ती ह्या संपूर्ण जगाला चालवते. त्या शक्तीला नतमस्तक व्हा, मग ते तुम्ही साईबाबांचा माना, तुम्ही गजानन महाराजांना माना, तुम्ही स्वामी समर्थांना माना, राम माना, हनुमान माना, ही सगळी शक्तीची रूपं आहेत, वेगळी रूपं आहेत, आपली देवी आहे, वेगळी शक्ती रूपं आहेत. या शक्तीला नतमस्तक होऊन काम करावं आणि नामस्मरण करावं, कुठलं तुम्हाला जे आवडतं ते करावं. त्याच्यात तुम्ही बरेचसे पॉईंट सांगितले सेल्फ मोटिवेटेड राहण्यासाठी सुद्धा. सरांची मला 3 वाक्य खूप आवडली, म्हणजे नीतिमूल्यांवर आधारित, व्हॅल्यू बेस्ड. कारण एक तर खोटं बोलायचं नाही, चुकीचं काम करायचं नाही, आणि दुसरं जे तुम्ही म्हणले होते की ज्यावेळेला तुमची संघर्षाचा वेळ असतो त्यावेळेला हा संदेश आहे स्वामी विवेकानंदांचा, जेव्हा दशेच दिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो झुंजा झुंजत पुढे चला. आज दशदिशा किंचित उजळल्या असतील तेव्हा देखील तोच संदेश आहे झुंजा झुंजत पुढे चला. झुंज चुकत नाही, म्हणजे झुंजीची लेवल बदलत जाते, आव्हानांची लेवल बदलत जाते, रोज संकटांना सामोरं जायला लागतं, रोज लढाई करायला लागते आणि कष्ट करायलाच लागतात, कष्टाला पर्याय नाही. ओके, सो आपल्याला हा सुंदरसा सरांनी मेसेज दिला आहे. एक इन अ शॉर्ट जर सरांकडनं आपण गुरुमंत्र असं जर शब्दप्रयोग मी केला फॉर सक्सेस इन लाईफ, तर फाईट, कीप ऑन फायटिंग, मूव अहेड इन लाईफ अँड सक्सेस विल ऑटोमॅटिकली कम टू यू. एक्सेल व्हॉट एव्हर यू डू, दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट. Thank you, sir. Thank you so much. Thank you.